नमस्कार, सी न्यूज लाइव महाराष्ट्र मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पत्रोडे दिन उप आरोग्य केंद्रामध्ये आहोत आणि आरोग्य केंद्र हे जवळपास 25 ते 30 हजार लोकवस्तीचं आरोग्य केंद्र आहे आणि या आरोग्य केंद्राला जवळपास 40 गावं हे जुडलेले आहेत। आताच नुकतेच या आरोग्य केंद्राचे आरोग्यवर्धिनी म्हणून याच्यावर जवळपास 6.5-6 करोड रुपये याच्यावर बांधकाम केलेलं आहे आणि ती सुसज्ज इमारत अजून तयार झालेली आहे। मात्र जे ज्यावेळेस त्यांनी बांधकाम चालू केलं होतं ते आरोग्यवर्धिनीचं एक त्यांनीवाली लेकरांसाठी टीका करण्यासाठी एक खोली उपलब्ध केली आहे। मात्र या आवारामध्ये आजही पावसाळ्याचे दिवस आहेत आणि इथे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहेत आणि या साम्राज्यामध्ये नुकतं दुःख सडलेलं आहे आणि या आवारामध्ये जिथं टीकाकरण चालू आहे त्या टीकाकरणाच्या ठिकाणी त्यांच्या हॉलमध्ये एक दुःख सडलेलं आहे आणि त्यांचं उचलाची सुद्धा यांनी सुविधा केलेली आहे। मात्र आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत आहेत। येथील जे वैद्यकीय अधिकारी आहेत वैद्यकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करीतात आणि वारंवार या PSC च्या या आरोग्य केंद्राच्या बातम्या नुकते जाऊन प्रकाशित सुद्धा केलेल्या आहे आणि येथील जे DHO आहेत रणमाले साहेब यांना सुद्धा आपण अवगत केलेला होता। मात्र याकडे कुठेतरी दुर्लक्ष आहे। या प्रसंगी आपण येथील जे टीकाकरणासाठी लहान मुलं आहेत लहान बाळं आहेत त्या बाळांना लसीकरण करण्यासाठी आलेल्या अति ते जे दुर्गंधी फैललेली आहे जे डुक्कर वाढलेलं आहे आणि डुक्कर पडलेला आहे इथं सडून आणि ते डुक्कराच्या सान्निध्यात येथील कर्मचारीसुद्धा टीकीकरण करतात आणि येथील जे माता आले आहेत लहान बाळांना घेऊन त्यांनासुद्धा दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे। या संबंधी त्यांची प्रतिक्रिया आपण चालू काय तुम्हाला नेमकं काय वाटलं इथे फक्त शोसाठी सगळं कूलर वगैरे सगळं ठेवलेलं आहे बाकी सगळं घाण सगळीकडे अस्वच्छता पसरलेली आहे। तुम्ही याविषयी बोललो आम्ही डॉक्टर सोबत बोललो तुम्हाला काय उत्तर दिलं त्यांनी वरूनच येत नाही म्हणे आणि इथे दुसरं गोडाऊन आहे प्राथमिक आरोग्य केंद्र जिथे फक्त शोसाठी कूलर ठेवलेले आहे इथं नाही लावलेला एकही कूलर नाही फॅनही नाही लावलेला। त्या मुलाला तुमच्यावाल्या मुलाला आणि इथे जे मुलं आले त्यांना टीकाकरण झाले आहेत का झाले PCV1 इथे अवेलेबल नाही आहे ते म्हणतात पुढच्या बुधवारी असं का वरून येत नाही असं सांगतात ते। आपण सोबत आलेले आहे आपलं काय म्हणणं आहे गावाच्या जे गावाचे नागरिक आहे आणि इतकं मोठं दवाखाना बांधलेला आहे या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया हे शोभेची वस्तू आहे फक्त इथे निर्माण केलेली डॉक्टर चांगले याच्यामध्ये राहतात पॉशमध्ये इथे लहान लहान मुलं आहेत ते आपल्या घाणीमध्ये राहतात घाणीच्या साम्राज्यात राहत आहे यावर काय उपाययोजना करायला पाहिजे या ज्या उपायांनी करायला पाहिजे ना अवेलेबल आहे यांच्याकडे सारं सुपर स्टाफ आहे वगैरे आहे लक्ष कोणी देत नाही गर्मी आहे तिथे आतमध्ये फॅन नाहीत कूलर नाहीत आणि बाळा तापतायत आणि ते चुकीचं मार्गदर्शन करतायत जे मार्गदर्शन करायला पाहिजे ते मार्गदर्शन योग्य रीतीनं होत नाही। आपण या संदर्भात एका मुलाचे जे नातवंड आहेत त्याचे आजोबा त्यांच्यासुद्धा होऊन कधी घेतो हेच म्हणणं आहे मी परिसरात येऊन पाहिलेलं आहे इथं सगळी दुर्गंधी फैललेली आहे आणि लहान लहान बाळाला त्यांच्या आरोग्याला धोका पण आहे आणि येणं ते इथं येऊन कधी कधी त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे आणि कोणत्याही ढोसाबद्दल जर त्यांना विचारणार केलं तर आम्हाला उरून येत नाही ढोस आल्यानंतर आम्ही बघू पाहू हेच त्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात आपण जे सुपरवायझर आहे टीकाकरण करत आहेत त्यांची आपण सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊ। आपण बघत आहे कॅमेऱ्यामध्ये इथं माथा आणि त्यांचे लहान लहान चिमुके इथं बसलेले आहेत या संदर्भात आपण सुपरवायझर आपण इथं ज्या लहान लहान मुलं आहेत आता इन्फेक्शनचा वेळ आहे आणि पावसाळा चालू झालेला आहे पावसाळ्याचा काल भरपूर पाऊस झालेला आहे आणि इथं दुर्गंधी पसरलेली या संदर्भात आपण काय केलं सांगितलं ना मी सगळ्यांना सांगितलं आमच्या अटेंडंट लोकांना सगळ्यांना सांगितलं आहे मी हे उचला म्हणून हे साफ करा म्हणून हे आजचं नाही आहे दोन तीन दिवस अगोदर तुम्ही येऊन सांगितलं आहे ना मी आमच्या अटेंडंट आमच्या सगळ्यांना सांगितलं आमच्या अटेंडंट लोकांना सांगितलेलं आहे इथं मेडिकल ऑफिसर आहे आपले एक पाय नाव आहे RK साहेब यांना सांगितलं का आपण बघत आहे इथं घाणीच्या साम्राज्यात इथं माता बसलेल्या आहेत त्यांचे लहान लहान मुलं आहेत इन्स्पेक्शन होऊ शकतं पावसाळ्याचा पिरियड आहे परंतु अजूनपर्यंत इथं सुपरवायझरची टीकाकरण चालू आहे त्यांनी अजूनपर्यंत वैद्यकीय अधिकारी यांना सुद्धा सांगितले मात्र त्यांना कुठेतरी दुर्लक्ष केलं आहे त्या संदर्भात आपण त्यांचीवाली प्रतिक्रिया जाणून घेऊ। आपण इथं आलेलो आहोत जे बांधकाम झालेलं आहे जवळपास आरोग्य केंद्राचं आरोग्यवर्धिनी म्हणून याच्या जवळपास 5.5-6 कोटी रुपयाचं बांधकाम झालं आहे सुसज्ज इमारत आहे आणि अनेक खोल्या इथं अजून सध्या बंद अवस्थेत पडलेल्या आहेत। मात्र उपकरणा साधन
या अथवा अजून कुछ काही असलं तरी या दवाखान्यामध्ये अजूनपर्यंत लोकांच्या समस्या सोडण्यास असमर्थ ठरत आहे. अशातच आपण आता नुकतीच ते जाणून घेतलेलं आहे की बाळांना दुर्गंधीमध्ये दुर्गंधीच्या साम्राज्यात त्यांना लसीकरण करून घ्यावं लागत आहे. येथील जे आपण कर्मचाऱ्याशी बोललेलो आहोत यांनी हेच सांगितले की बा हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटलमध्ये मास्क आपण लहान बाळा लावू शकत नाही, इन्स्पेक्शन होऊ शकतो. मात्र इन्स्पेक्शन जिथे दुर्गंधी आहे, जिथं डुक्कर चढलेलं आहे, त्या डुक्कराच्या सान्निध्यात त्या लहान बाळाला लसीकरण चालू आहे. लहान बाळाला लसीकरण चालू आहे आणि त्याचं इन्स्पेक्शन होऊ शकत नाही का, हे नेमकं उत्तर अजूनपर्यंत प्रश्न पडलेलं आहे. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी अर्के साहेब यांच्याशी आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. मात्र त्यांच्याऐवजी इथे काकळा उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी आहेत आणि त्यांनी सांगितलं की माझी आजच्या दिवस ड्युटी आहे. मात्र या इतक्या मोठ्या अवाढव्य बांधलेल्या दवाखान्यामध्ये डॉक्टर अजूनपर्यंत इथं उपलब्ध नाही आहे आणि डॉक्टर इथं गैरहजर राहतो आणि अनेक जे ॲम्ब्युलन्स आहे ॲम्ब्युलन्सचे विषयी या संदर्भात एक निवेदन दिलेलं आहे TMO ला की इथं ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हरसुद्धा उपलब्ध नसतात आणि वेळोवेळी लोकांना त्रास होतो. मात्र आता याकडे DHO रनमाले साहेब याकडे कुठले लक्ष देतील आणि संबंधितावर कुठली कारवाई करेल याकडे जनतेचे लक्ष लागलेलं आहे. श्री न्यूजसाठी रुपेश फरकुंडे, अमरावती.